आता पाहुयात महाफास्ट 100 बातम्या. धनगर आरक्षणासंदर्भात आज महत्त्वाची बैठक. सह्याद्री अतिथिगृहावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज दुपारी 2 वाजता घेणार बैठक. आंदोलकांचं शिष्टमंडळ मुंबईला रवाना. मराठा आरक्षणासंदर्भात दिल्लीमध्ये पार पडली खासदारांची बैठक. दिल्लीमधील महाराष्ट्र सदनामध्ये पार पडली महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांची बैठक. राज्यातील मराठ्यांना आरक्षण मिळावं अशी भूमिका खासदारांनी घेतली. कुणाचंही आरक्षण न काढता मराठ्यांना आरक्षण द्या. बैठकीमध्ये एकमतानं निर्णय झाल्याची रावसाहेब दानवे यांची माहिती. महिला आरक्षण विधेयक लोकसभेमध्ये मंजूर. 454 मतं विधेयकाच्या बाजूने पडली तर 2 मतं विरोधात पडली. ओबीसींच्या एमआयएम पक्षानं महिला आरक्षणाच्या विरोधात मतदान केलं. ओबीसी मुस्लिम आणि कृष्णांना महिला आरक्षणातून वगळलं. विरोधातील 2 मतं एमआयएमची. ओबीसी आणि जलीलांचं विरोधात मतदान. महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेमध्ये चर्चा. विधेयक मंजूर झाल्यानंतर राजीव गांधींचं स्वप्न पूर्ण होईल. सोनिया गांधींचा नारी शक्ती वंदन विधेयकाला पाठिंबा. मोदींनी ओबीसींसाठी काय केलं. आपल्या संस्थांमध्ये ओबीसींना अतिशय कमी स्थान. जातीय जनगणना करून ओबीसींना न्याय द्या. राहुल गांधींची लोकसभेत मागणी. राहुल गांधींची समज आहे की सचिव देश चालवतात पण माझी समज सरकार चालवते. आमच्या सरकारमध्ये 29% खासदार आहेत तर 29 ओबीसी मंत्री आहेत. अमित शहांचा राहुल गांधींना प्रत्युत्तर. अहमदनगरच्या चौंडीतील धनगर बांधवांचं आंदोलन आणखी तीव्र. मंत्री गिरीश महाजनांनी 2 दिवसात बैठकीचं दिलेलं आश्वासन ठरलं फेल. आंदोलकांनी पाळी देखील सोडली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं नागपुरातल्या संविधान चौकामध्ये आंदोलन सुरूच. आंदोलनाचा आज 12वा दिवस असून साखळी उपोषण सुद्धा सुरूच. नाशिकमध्ये कांदा व्यापाऱ्यांकडून कांदा लिलाव आज देखील बंद राहणार. सर्व कांदा लिलाव बंद असल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हाल. सणासुदीच्या काळामध्ये लिलाव बंद ठेवणं योग्य नाही. लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार मंत्री अब्दुल सत्तारांचे आदेश. आम्ही बाळासाहेबांसोबत राहिलो त्यामुळे चिन्ह आमच्याच सोबत राहील. शेवटपर्यंत आम्हाला यश मिळेल. दीपक केसरकर यांचं सूचक वक्तव्य. पुण्यासह बारामतीमध्ये आज राष्ट्रवादीकडून गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आंदोलन. पुण्यामध्ये प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन तर बारामतीमध्ये करणार जोडे मारो आंदोलन. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आज ओबीसी जनमोर्चा धडकणार. सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून होणार मोर्चाला सुरुवात. मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीनगरच्या सिडको भवनमध्ये आज बैठकीचं आयोजन. दुपारी 1 वाजता होणार बैठकीला सुरुवात. देशातील शाही रेल्वेपैकी एक असणारी डेक्कन ओडिसी 3 वर्षानंतर आज पुन्हा धावणार. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज होणार उद्घाटन सोहळा. मुंबईच्या दादर चौपाटी परिसरामध्ये साश्रू नयनानं भक्तगणांच्या बाप्पांना अखेरचा निरोप. महानगरपालिकेच्या वतीनं 3 कृत्रिम तलावामध्ये बाप्पांचं विसर्जन. मुख्यमंत्री शिंदे यांच्या घरचा बाप्पाचं रात्री उशिरा विसर्जन. ठाण्यातल्या निवासस्थानी विराजमान झालेल्या 1.5 दिवसाच्या बाप्पाला निरोप. एकनाथ शिंदेंसह संपूर्ण कुटुंबानं दिला बाप्पाला निरोप. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या गणपती विसर्जन सोहळ्यामध्ये शिंदेच्या पत्नीकडून ढोलवादन. ढोल ताशाच्या गजरामध्ये दिला बाप्पाला निरोप. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी घेतलं गणपतीचं दर्शन. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकरांच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अर्पिता खानच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळी अभिनेता सलमान खानचीही हजेरी. अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरातील 1.5 दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन. संपूर्ण कुटुंब बाप्पाच्या विसर्जनात सहभागी. विसर्जनाच्या वेळेला शिल्पा शेट्टीचा भन्नाट डान्स. कोकणातील खेड इथे गणपती विसर्जनाच्या वेळेला घातले लक्षवेधी गारहाणे. कोकणामध्ये तो महापूर आला असा पुन्हा येऊ दे नको महाराजा अशी गारहाणी म्हणत दिला बाप्पाला निरोप. रत्नागिरीच्या डोरले गावात बाप्पाला भावपूर्ण निरोप. वाडी वस्तीमधील ग्रामस्थांनी एकत्र येत काढली गणपतीची मिरवणूक तर मुस्कुंदी नदीमध्ये बाप्पाचं विसर्जन. खेडच्या जगबुडी नदीमध्ये गणरायाचं विसर्जन. विसर्जन कट्टा प्रशिक्षित टीमकडून खोल पाण्यामध्ये सर्व मूर्तींचं विसर्जन. रत्नागिरीमधल्या संगमेश्वरच्या घाटिवळे गावमध्ये जाखडीची धूम. अनेक खेडेगावांमध्ये गणरायासमोर जाखडी नृत्य सादर करण्याची परंपरा. नालासोपाऱ्यामध्ये 1.5 दिवसाच्या बाप्पाला भर पावसात देण्यात आला निरोप तर आजोळा रस्त्यावर 2 फूट पाण्यातून वाट काढत 1.5 दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन.
ठाण्यातील मासुंदा कृत्रिम तलावमध्ये दीड दिवसाच्या लाडक्या बाप्पाचं वाजत गाजत विसर्जन, लाडक्या बाप्पाला विसर्जन करताना भक्तगण भाऊ. कल्याण डोंबिवलीमध्ये दीड दिवसाच्या बाप्पाना निरोप, एक सार्वजनिक मंडळाचा एक तर 14,340 घरगुती बाप्पांचं शांततेमध्ये विसर्जन. पुण्यात दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन, वृद्धेश्वर घाटामध्ये महापालिकेच्या कृत्रिम हौदामध्ये गणरायाचं विसर्जन. नागपुरातही दीड दिवसाच्या गणपती बाप्पाला निरोप, एक दिवसाच्या मुक्कामानंतर बाप्पाला जड अंतकरणानं अनेकांनी दिला निरोप. गणेश विसर्जनाच्या वेळेला स्टिंगरे आणि जेलीफिश पासून सावध राहा, मुंबई महापालिकेचं नागरिकांना आवाहन. गणेशोत्सवाच्या निमित्तानं पुण्यामध्ये आज हेरिटेज वॉकचं आयोजन, सकाळी 9 वाजता कसबा गणपतीपासून होणार वॉकला सुरुवात. संजय राऊत सर्वात मोठा दलाल, कोविड काळामध्ये राऊतांनी मड्याच्या टाळूवरचं लोणी खाल्लं, राधाकृष्ण विखे पाटील यांची राऊतांवर टीका. बहिणीचं कल्याण करणारा भाऊ प्रत्येक घरामध्ये नसतो, सर्वच बहिणीचं नशीब चांगलं नसतं, महिला विधेयकावर बोलताना खासदार सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना लोकसभेतून टोला. अजितदादा सुप्रिया सुळेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे, अजितदादांनी लोकसभेत सुप्रिया सुळेंना पाठिंबा दिला, सुप्रिया सुळेंच्या दादांवरील वक्तव्यावर मिटकरींची प्रतिक्रिया. छोट्या नेत्यांना पुढे करून तमाशा बघण्याची भाजपची प्रवृत्ती, गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यानंतर रोहित पवारांचा भाजपवर निशाणा. मला समाज महत्वाचा, नंतर भाजप, गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य, धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर मी समाजासोबत, पडळकरांची फोनवरून प्रतिक्रिया. समाज प्रत्येकालाच असतो पण पक्ष आणि देश मोठा असतो, पडळकरांच्या वक्तव्यावर बावनकुळींची प्रतिक्रिया. गोपीचंद पडळकरांना जोडे मारा, काळं फासा आणि 1 लाख मिळवा, राष्ट्रवादीचे नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवारांच्या वक्तव्यानं वाद चिघळण्याची शक्यता. अजितदादा मवियामध्ये असताना राऊतांनी केलेली टीका चालायची का, संजय राऊतांना कोणाचा आशीर्वाद होता, पडळकरांनी केलेल्या टीकेवरून नितेश राणेंचा विरोधकांना सवाल. नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर एकाच माळीचे मणी, अजित पवारांवर केलेल्या टीकेनंतर सुरज चव्हाण आक्रमक. मुंबईतील खिचडी घोटाळा प्रकरणी ठाकरेगटाचे उपनेते अमोल कीर्तिकर यांची 7 तासात चौकशी, अमोल कीर्तिकर शिवसेना खासदार गजानन कीर्तिकरांचे पुत्र. महिलांना राजकीय आरक्षण दिल्याचा निर्णय स्वागतार्हच, पण या आरक्षणाचा परिणाम सध्याच्या जागांवर होणार नाही, खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया. सोयाबीन संशोधन केंद्र बीड इथे हलवल्याचा निषेधार्थ आज बाजार समिती बंद ठेवण्याचं आवाहन, राज्य बाजार समिती सहकारी संघाकडून आवाहन. राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलचे राज्यप्रमुख दिलीप सोनवणे यांनी जळगावातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची घेतली भेट, शिक्षकांचं संघटन करून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील, सोनवणे यांची माहिती. धुळ्यामध्ये दीड दिवसाच्या गणरायाचं विसर्जन, मात्र प्रशासनाकडून अपुरी व्यवस्था केल्यानं भाविकांमधून तीव्र नाराजी. मुंबईत धावत्या टॅक्सीमध्ये 14 वर्षीय गतिमंद मुलीवर अत्याचार, अपहरण करून टॅक्सीमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, सलमान शेख आणि टॅक्सी चालक प्रकाश पांडेला पोलिसांकडून अटक. भिवंडीमध्ये 35 वर्षीय महिलेची राहत्या घरामध्ये गळा चिरून हत्या, लिव्ह इन रिलेशनशिपच्या वादातून हत्या झाल्याची माहिती. भिवंडीमध्ये चिमुरडीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्याला बिहारमधून अटक, आरोपी सलामत अन्सारी पोलिसांच्या ताब्यात. नांदेडमध्ये पतीनं केली पत्नीची झोपेमध्ये हत्या, नंतर गळफास घेत पतीनं केली आत्महत्या, हत्येची कारण अद्याप अस्पष्ट, पोलीस घटनास्थळी दाखल. पुण्याच्या भोरमध्ये कपाळावर भंडारा लावून धनगर समाजाचा मोर्चा, आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाकडून तहसीलदारांना निवेदन. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाकडून पुणे सातारा महामार्गावर 1 तासापेक्षा अधिक काळ रास्ता रोको, महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, 1 तासानंतर पोलिसांना आंदोलकांना थांबवण्यात यश. एसटी आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी परभणीमध्ये धनगर समाजाचं पुन्हा आंदोलन, गंगाखेडमध्ये सुरेश भुमरेंच्या नेतृत्वामध्ये रास्ता रोको. अहमदनगरच्या सौंडीमध्ये धनगर आरक्षणासाठी मुंडन आंदोलन, आंदोलनाला बीडच्या नांदेवली माळेवाडी गावचा पाठिंबा. धनगर समाजाच्या सौंडीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामध्ये संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा, दहीहंडी मंडळांना भेट द्यायला मुख्यमंत्र्यांना वेळ असतो, मात्र चौंडीतील आंदोलनाला का आले नाहीत, त्याचबरोबर गृहमंत्री काय करतायत, संभाजी ब्रिगेडचा सवाल. दौंडमधील पुणे सोलापूर महामार्गावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन, गोपीचंद पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारत रास्ता रोको आंदोलन, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जसास तसं उत्तर देण्याचा इशारा. जळगावात अजित पवार गटाचे पडळकरांच्या विरोधात आंदोलन, थाळीनाद आणि जोरदार घोषणाबाजी करत पडळकरांचा निषेध. कोल्हापूरच्या घुणकीमध्ये आमदार गोपीचंद पडळकरांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांचं आंदोलन, पडळकरांच्या फोटोला कार्यकर्त्यांकडून दुग्धाभिषेक.
पुण्यात पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांचा बार्टी कार्यालयासमोर आमरण उपोषण 2022 च्या पात्र विद्यार्थ्यांची सरसकट फेलोशिपची मागणी. बुलडाण्याच्या सोनाळा ग्रामपंचायतीसमोर ग्रामस्थांचं उपोषण, गावातील रस्त्याच्या अर्धवट कामाच्या चौकशीची मागणी. हिंगोलीमधील औंढा नागनाथमध्ये बँक कर्ज देत नसल्यानं शेतकऱ्याचा विष पिऊन आत्महनाचा प्रयत्न, एक वर्षापासून बँक पीक कर्ज देत नसल्याचा शेतकऱ्याचा आरोप. नंदुरबार शहरामध्ये जबरी चोरी, घरामध्ये घुसून 25 तोळे सोनं आणि रोख रक्कम लंपास. जिल्ह्यामध्ये वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वाशिममध्ये पावसाची दडी, ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरीच्या केवळ 50% पाऊस, पाऊस लांबल्यानं शेतकरी हवालदिल. यवतमाळच्या जामवाडी हेटी गावामध्ये पाणी टंचाई, महिन्याभरापासून गावामध्ये पाणी पुरवठा नाही. पावसाच्या अनियमिततेचा सोयाबीनला फटका, बुरशीजन्य रोगामुळे सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान, शेकडो एकरातील सोयाबीन पीक उद्ध्वस्त, उत्पन्नाची आशा मावळल्यानं शेतकरी चिंताग्रस्त. हिंगोलीच्या सेनगावमध्ये कृषी कार्यालयाला सोयाबीनचं तोरण बांधून शेतकरी आक्रमक, सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव, कृषी विभागाकडून मार्गदर्शन न झाल्यानं शेतकरी आक्रमक. जळगावात कुंभार व्यावसायिकांच्या शिष्टमंडळासोबत आमदार चंद्रकांत पाटलांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक, रॉयल्टी मुक्त माती ऑनलाईन प्रणालीमधून वगळण्याच्या मागण्या. पुण्याच्या भीमाशंकर परिसरातील कोंडवळ धबधबा पुन्हा एकदा प्रवाहित, परिसरातील दाट दुकान, हिरवागार निसर्ग पर्यटकांसाठी खास आकर्षण. जिल्हाधिकारी कार्यालयावर अखेर छत्रपती संभाजीनगर नाव झळकलं, मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर फलकातील नावामध्ये बदल. कोल्हापूरकरांच्या सेवेमध्ये 9 एसी केएमटी बस दाखल, राज्य सरकारनं मंजूर केला होता 3,15,00,000 निधी. ऐन गणेशोत्सवात कोल्हापूरकरांना बसच्या रुपामध्ये अनोखं गिफ्ट मिळाल्यानं कोल्हापूरकर आनंदी. प्रत्येक महाविद्यालयामध्ये सेतू कार्यालय सुरू होणार, विखे पाटलांची संगमनेर कॉलेजमध्ये युवा हिदुआ कार्यक्रमामध्ये घोषणा, यामुळे विविध दाखले कॉलेजमध्येच मिळणार. आशा भोसलेंनी भाजप नेते आशिष शेलारांच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, यावेळेला शेलारांनी आशाताईंचा सत्कार केला. छगन भुजबळांनी सहकुटुंब चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन घेतलं, तर भाजप आमदार राम शिंदेंनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन.